हॅलो फ्रेंड्स, मोदक सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आज आपण पान मोदक बनवणार आहोत. तर त्याआधी विड्याच्या पानाचं महत्त्व आपण थोडंसं जाणून घेऊया. धार्मिक कथेत असा उल्लेख आहे की समुद्रमंथन जेव्हा झालं होतं त्यामधून जे अमृत निघालं होतं त्यावेळी देवी देवतांनी प्राशन केल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे अमृत आहे ते विष्णुरूपी मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवलं. तर त्या अमृतामधून ही वेल उगवली म्हणून याला आपण नागवेल म्हणतो. आणि भोजन झाल्यावर मग देवदेवता या पानाचा विडा खाऊ लागले. यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. म्हणूनच कुठल्याही शुभकार्यात आपल्याकडे पान सुपारीला खूप जास्त महत्त्व आहे. तर तसेच याचे आयुर्वेदिक फायदे देखील खूप आहेत. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, खनिज, फायबर्स, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर पान मोदक करण्यासाठी आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत. मी कलरची बडीशेप घेतलेली आहे, साधी बडीशेप, चेरी आणि गुलकंद. तर सर्वात आधी आपण पानाची देठं काढून घेऊया. आणि ही पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली होती, यामध्ये थोडाही पाण्याचा अंश नव्हता. तर आता आपण याला बारीक चिरून घेऊया, बारीक कापून घ्यायचं आहे. तर ही कात्री जी आहे ती मी किचनसाठीच वापरत असते नेहमी, कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा असं काही कापण्यासाठी. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने याला कापलेलं आहे. अगदी चाकूच्या साह्याने बारीक चिरलं तरीही चालेल. तर अगदी बारीक 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 हे पानं असे कातरून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण 3 ते 4 पानं इथे वापरलेली आहेत. आता आपण आतलं जे स्टफ आहे तो तयार करूया. तर यासाठी बडीशेप टाकूया, यानंतर कलरची बडीशेप टाकलेली आहे, चेरी पण टाकलेली आहे यामध्ये. आणि याला बाइंडिंग येण्यासाठी आपण आणि गुलकंद पानामध्ये असतोच. तर यामध्ये 1 चमचाभर आपण गुलकंद टाकणार आहोत. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याचा छान असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण व्हाईट चॉकलेट घेऊया. तर या ठिकाणी मी फक्त 100 ग्रॅम चॉकलेट घेतलेलं आहे. तर आपल्याला किती प्रमाणात मोदक बनवायचे आहेत त्यावरती तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे चॉकलेट जे आहे ते त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आपण आता मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथं दोन्ही पद्धतीने मेल्ट कसं करायचं ते दाखवत आहे. तर इथे आपण डबल बॉयलर मेथड वापरलेली आहे. तर त्यासाठी कढईमध्ये पाणी घेऊन आपण वरती बाउल ठेवलेला होता आणि तसं मेल्ट केलेलं होतं. आणि आता आपण ओव्हनमध्ये करतोय. तर ओव्हनमध्ये आपण 30-30 सेकंड असं 2 वेळा करून हे चॉकलेट व्यवस्थित मेल्ट करून घेतलेलं आहे. तर आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण हे करू शकता. तर आता हे मेल्ट केलेलं चॉकलेट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये आता जे आपण चिरलेली पानं आहेत ते घालूया. लक्षात घ्या, पानामध्ये थोडंही पाणी असता कामा नये, नाहीतर आपलं चॉकलेट बिघडू शकतं. आता थोडासा फूड कलर मी इथं ग्रीन कलर घातलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आणि आता आपण थोडंसं रोझिसेन्स टाकणार आहोत. 2 थेंब या ठिकाणी रोझिसेन्स टाकलेला आहे. आता आपल्याकडे मोदकाचा साचा आहे, मोल्ड आहे, त्यामध्ये आपण हे चॉकलेट फिलअप करून घेऊया. तर पूर्ण नाही भरायचं आहे, अर्ध्यापर्यंत आपण हे भरून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता जे आपण स्टफिंग रेडी केलेलं आहे ते स्टफिंग यामध्ये घालूया, आतलं सारण. आणि वरून याला बंद करून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करायचं आहे व्यवस्थित. आणि हा मोठा मोल्ड आहे त्यामुळे आपण एका वाटीमध्ये हे ठेवणार आहोत किंवा बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवलं तरीही चालेल. तर अशाच पद्धतीने आता आपण सर्व मोदकचे मोल्ड
भरून घेणार आहोत। फ्रेंड्स, एवढी भन्नाट रेसिपी आहे, एवढी भन्नाट याची चव आहे की अगदी शाही पान खाल्ल्याचा आपल्याला फील येईल। तर तुम्ही यावर्षी बाप्पासाठी हे पान मोदक नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडेल। खूप सुंदर रेसिपी आहे। तर आता अशा पद्धतीने आपण हे टॅप करून घेऊया आणि बाकीचे मोल्ड जे आहेत ते सर्व आपण व्यवस्थित असेच फिलअप करून घेऊया। तर या ठिकाणी मी थोडंसं माझ्याकडे केक डेकोरेशनसाठी जे छोटे छोटे बॉल्स होते ते टाकलेले आहेत, नाही टाकले तरी चालेल। आणि अशा पद्धतीने हेही मोल्ड आपण व्यवस्थित फिल करून घेतलेलं आहे। आता आपण हे यामध्ये सारण भरूया आणि याला वरून कव्हर करायचं आहे। नंतर व्यवस्थित टॅप करून आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजरमधून काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले हे मोदक दिसत आहेत। तर हे दिसायला जेवढे सुंदर आहेत टेस्टला देखील तितकेच अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक जे आहेत ते सुद्धा डिमोल्ड करून घेऊया। तर गणपतीसमोर आपण पानाचा विडा तर ठेवतच असतो, पण यावर्षी आपण बाप्पासाठी हे पान मोदक जरूर बनवूया आणि बाप्पासोबत घरचे सगळेही खुश होतील, इतकी अप्रतिम याची चव आहे। तर फ्रेंड्स, तुमचा फीडबॅक मला ऐकायला नक्की आवडेल। तर तुम्ही पान मोदक यावर्षी नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पहा। असं म्हणतात की पानाच्या सर्व बाजूंना देवदेवतांचा वास असतो, तर कधी कधी आपल्याकडे देवाची मूर्ती नसेल तर आपण पान सुपारी वर हळदी कुंकू वाहूनही आपण पाया पडत असतो। तर पान सुपारीचं आपल्या संस्कृतीमध्ये खूप महात्म्य आहे। तर फ्रेंड्स, पान मोदकाची ही रेसिपी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या मार्फत नक्की कळवा। आणि मोदकाची ही सिरीज अशीच चालू राहणार आहे। तर यानंतरचा नेक्स्ट भाग असणार आहे आपला रोज मोदक, तर हे पाहायला विसरू नका। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून पूर्ण सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।